चांगले. सो कसं वाटलं तुम्हाला टाइमपास थ्री? मला चांगली वाटली मूवी, सुपर हिट होती. स्टार्स की बात करेंगे तो कितना देना चाहोगे आप? 5 out of 5. और कैसी थी कॉमेडी? कॉमेडी चांगली होती. ऑडियंस को क्या कुछ बना चाहोगे मूवी के बारे में? तुम्ही पण बघू शकता, फॅमिली मूवी आहे, चांगली मूवी होती. सो फर्स्ट ऑफ ऑल गुड टू सी यू. क्या कुछ कहना चाहोगे टाइमपास थ्री के बारे में? आप अभी अभी देख के आ रहे हो. खूप चांगली होती, खूप खूप आवडली, खूप हसायला येतं. अजून प्रथमेश परबचा जो कॅरेक्टर होता दगडू, तो पुन्हा बघायला भेटला. खूप चांगला होता, खूप 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 पंच लाईन होते, चांगले चांगले, खूप आवडले. सो हम बात करें 1 और 2 के अलावा, ये 3 में क्या कुछ अलग देखने को मिला आपको? खूप अलग होती. पहिली मूवी होती ती खूप चांगली होती, आणि दुसरी, बट तिसरी ही खूप खूप मस्त होती. खूप फॅमिलीसोबत खूप एन्जॉय करणार तुम्ही. खरंच फॅमिलीसोबत या बघायला खूप चांगली वाटली. डायरेक्शन आणि सॉन्ग की बात करायची, बॅकग्राऊंड म्युझिक तर खूप चांगला होता. खूप खूप चांगले गाणे, जेवढे पण गाणे होते ते सर्व मस्त होते, आणि डायरेक्शन तर चांगलेच होते. स्टार की बात करें तो 5 में से कितना स्टार देना चाहोगे? 5 में से 4.5. सो कुछ कहना चाहोगे ऑडियंस के बारे में? मी एवढंच बोलेन की तुम्ही फॅमिलीसोबत या, खूप चांगली मूवी आहे. जर तुम्हाला ही एवढी चांगली मूवी मिस नाही करायची, तुम्ही खरंच येऊन थिएटरमध्ये एन्जॉय करा. थँक्यू. हॅलो. सो कोणत्या मूवी बघून आला तुम्ही आता? मी आता टाइमपास 3 मूवीज बघून आलाय, आणि खूप जबरदस्त मूवीज आहे. आताच मी पाहून आलो तर मला खूप आवडला तो, आणि सगळ्या तुम्हालाही आवडेल. फॅमिलीसोबत बघण्यासारखा एक नंबर मूवीज आहे. रवी जाधव तर त्यांचं डायरेक्शन तर खूप चांगलंच असतं. सॉन्ग वगैरे कशा लागला आपण? एक सॉन्ग तर एक नंबर आहेत. पार्ट 1 मध्ये 2 मध्ये आणि 3 मध्ये पण सगळ्यांना आवडतील 3 मधले सॉन्ग. आणि खूप एकदम एन्जॉय करण्यासारखा सॉन्ग आहेत. आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर एक नंबर आहे. सगळी मूवीजमधली पण सगळी बॅकग्राऊंड मूवीज एकदम जबरदस्त आहे. आणि एक आणि ॲक्टर आणि कास्ट, ॲक्टर प्रथमेशचं तर खूप चांगलंच काम असतो. हा दगडू कॅरेक्टर त्याला खूप सूट होतो, आणि तो प्रत्येकाच्या मध्ये लपलेला असतो. दगडू हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो. स्टार की बात करे तो 5 में से कितना स्टार की बात करेगा तो मैं तो 5 स्टार देगा मूवीज को. आणि सगळं खूप फॅमिलीसोबत तर एक नंबर बघण्यासारखं आहे मूवीज. आणि मी तर खूप एन्जॉय केला बघताना, आणि तुम्ही पण करायलाच. कौनसा मूवी देख के आ रहे हो? मूवी के बारे में क्या कुछ कहना चाहोगे? मैंने अभी टाइम पास 3 देखा. बहुत अच्छा पिक्चर है और बहुत इन्जॉयमेंट भी है उसमें. आपको भी किसको देखने का फैमिली को लेके तो देख सकते हैं. मेरा ये हिंदी दोस्त है तो इसको भी मैं ज़बरदस्ती देखने लेके आया हूँ. इसको भी बहुत अच्छा लगा. आपको कैसा लगा? एकदम बढ़िया भाई, एकदम मस्त. सो आप लोग भी आ सकते हैं. किसको फैमिली को देखने का है तो बहुत अच्छा मूवी है. किसको भी देखने का तो कोई भी आ सकते हो. और कैरेक्टर के बारे में बोलना चाहता तो प्रथमेश सर का भी कैरेक्टर बहुत अच्छा है. संजय सर का भी कैरेक्टर बहुत अच्छा है. एंट्री भी उनका अच्छा है. सॉन्ग भी बहुत अच्छा है. किसको देखने का तो देख सकते. तो कास्ट के बारे में तो आपने बता दिया. बात करें डायरेक्शन वगैरह की, उसके बारे में क्या कुछ कहना चाहोगे आप? एकदम बढ़िया भाई, एकदम मस्त. टाइम पास 2 से तो टाइम पास 3 में तब एक्शन बहुत अच्छा लग रहा है मेरे को. और 1-1-2 से भी मतलब टॉप है मूवी. अभी 3 भी अच्छा मूवी है. क्या ये पैसा वसूल है? दर्शकों को क्या कुछ करना चाहोगे? अभी हम लोग ने देखा तो हम लोग के लिए तो पैसा वसूल लग रहा है. बहुत अच्छा मूवी है. 5 में से 4 स्टार. तो फर्स्ट ऑफ ऑल गुड टू सी यू. क्या कुछ कहना चाहोगे टाइम पास मूवी के बारे में? फुल पैसा वसूल, टाइम पास मूवी झकास आए. कसम से मूवी झकास आए. कोई फेवरेट पार्ट आपकी मूवी में? पूरा मूवी अच्छा है भाई. देखो अब मैं जा रहा हूँ. 5 में से 5 × 4 स्टार. 4 स्टार. तो कैसी लगी आपको टाइम पास 3? वेरी नाइस मूवी. क्या कुछ कहना चाहोगे 1 और 2 देखने के बाद? 3 नो, इट्स अ नाइस मूवी. यू कैन, आई ऑल्सो रिकमेंड यू गो एंड वॉच. वेरी नाइस मूवी. एनी फेवरेट पार्ट? एवरी, पूरा मूवी कॉमेडी कॉमेडी वाला था. तो इसमें सारे आप मूवी देखोगे एंटरटेन हो गए. पैसा वसूल मूवी है. और कितने स्टार देना चाहोगे आप 5 में से बात करें? 3.5. ओके. सो डायरेक्शन सॉन्ग्स के बारे में बात करें तो सॉन्ग्स भी काफ़ी अच्छे हैं. डायरेक्शन भी, खास करके एक्टिंग काफ़ी लाजवाब की है. So, no, go and watch this movie. It's very entertaining. Thank you. Thank you.